हा तुझ्यासाठी मी मिक्सर आणलाय, आता खलबत्ता कोटत बसायची गरज नाही. अरे पण एवढा खर्च करायची काय गरज, राहू दे ग. आणि बाबा हे तुमच्यासाठी घड्या. आणि जीव तुझ्यासाठी हा ड्रेस. थँक्यू दादा. ए थँक्यू की बच्ची, अभ्यास कसा चालू आहे? चालू आहे रे. बर बाबा मी जरा शेखरकडे जाऊन येतो, मला उद्या परत जायचंय ना. हे काय आजच चला, उद्या लगेच जायचंय. हो काम खूप पेंडिंग आहे ना. आणि आई मी जेवायला परत येतो. हा झालं एकदाचे 150. काय बात आहे, मस्त. माझंही होता रे थोडंफार टार्गेट पूर्ण. चायला एवढं MBA केलं आणि आता कुणी विचारलं काय करतो तर मोठ्या तोंडाने सांगतो मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे. आणि करतो काय तर पाण्याचे फिल्टर विकतो. आणि पगार किती? तर विकलेल्या फिल्टरवरती 20% कमिशन. अरे यार, अरे या नोकरीच्या नावाखाली ना सगळीकडे हेच चाललेले. अरे बॅड न्यूज आहे यार. काय झाले? गोडाऊन मधले 8 वर्कर्सनं काढून टाकलं म्हणे. अरे ते तर नेहमीच आहे, त्या तेवढं टेन्शन घ्यायची काय गरज. तसं नाही रे, अरे या मॅनेजमेंटवाल्यांचं आहे ना काही सांगता येत नाही, ते कधीही कोणालाही काढून टाकतील. तुझं तसं नाही बाबा, तुझं काय तुझे टार्गेट्स पूर्ण होतात, आमचं तसं नाही आहे ना. म्हणून गुड मॉर्निंग सर. यस सर, यस सर, यस सर. हो लगेच येतो. हे बघ सुरेश, दिस इज द मार्केट, स्पर्धेचं मार्केट. बट सर माझे टार्गेट्स ऑलमोस्ट पूर्ण होत आहेत. ऑलमोस्ट जवळपास याला अर्थ नाही आहे सुरेश, मला पण जाब द्यावं लागतं आणि त्यात बाजारातही मंदी आहे, त्यामुळे तुझ्यासोबत आणखी 4 जणांना मला काढावं लागतं. आय एम सॉरी. आता कळलं ना नोकरी टिकवणं किती अवघड आहे. अरे तुम्हाला कसं मोठं केलं माझं मलाच माहिती, तुझी जबाबदारी कळायला नको तुझी. तुला एवढा 17 शिकलास, काय दिवे लावलेस रे? शोधलीस तर नक्की नोकरी मिळेल. अरे गेला बाजार झाडूवाल्याची तरी मिळेल ना, झाडू मारून सुद्धा लोक पुष्कळ चांगले पैसे कमावतात. कुठे निघालं तू? मसनात. कीटकनाशक काय रे, काय झालं? जगावंच वाटत नाही का? पैसे नाहीत. पैसे नाही की काम नाही? काम नाही. अरे मग काम शोध ना, आत्महत्या करून काय होणार आहे? आणि तुझ्याशिवाय तुझ्या आई वडिलांचं कसं होणार, त्याचा विचार केलास का तू? एवढ्या मुश्किलीने नोकरी मिळाली होती. अरे तू एवढा चांगला शिकलेला आहेस, मग नोकरीचा विचार कशाला करतोस ना? स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू कर. खूप सरकारी योजना आहेत, त्यातून भांडवलाची व्यवस्था होते, त्याची नीट माहिती कर आणि स्वतःचा व्यवसाय सुरू कर. हे बघ, सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी चुकीच्या मार्गावर जाण्याचा विचारही करायचा नाही आणि हिंमत सोडायची नाही. आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी जेवढे असतील तेवढे सगळे प्रयत्न करायचे. संधी काय आज ना उद्या मिळणारच आहे,
पण त्या संधीचा फायदा घेण्यासाठी शरीराला आणि मेंदूला कामाची सवय लागणं गरजेचं असतं. खरंय सुरेश. अरे बेकारीचा परिणाम शरीरावर आणि मनावर होतोच बघ. अशा वेळेला आत्मीयता विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देत असते आणि काम सुद्धा मिळवायला मदत करते बघ. खरंय. पण अशा सरकारी योजनांमधून काही महिनेच काम मिळतं, मग काय करायचं? म्हणजे जसं बघ, वर्ल्ड कप 4 वर्षांनी येतो, पण सगळे खेळाडू 4 वर्ष सतत मेहनत करत असतात, बरोबर की नाही? मग आणि एक गोष्ट, स्वतःच्या आवडीचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत राहा. जास्तीत जास्त वाचन कर, लहान मुलांना शिकव. हा काय ना, एकदा माणूस कामाला लागला ना की त्याचं डोकं चालायला लागतं आणि मग स्वतःच्या प्रगतीसाठी तो वेगवेगळे उपाय करू शकतो. आणि हे बघ मित्रा, काहीही झालं तरी हिंमत सोडायची नाही, यश तुझंच आहे. हां, ये. एक योग्य पाऊल कुठलीही गोष्ट यशस्वी करू शकतं. मग वाढते जीवनाची गुणवत्ता, त्यासाठी हवा आपलेपणा आणि हवी आत्मीयता.